आज आपण एक्सेल मधील राउंड या फंक्शनचा उपयोग बघूया। या ठिकाणी मराठी विषयाचे काही विद्यार्थ्यांचे गुण दिले आहेत, त्या विद्यार्थ्यांना 80 पैकी मिळालेले गुण आणि 30 पैकी रूपांतर केल्यानंतर होणारे गुण राउंड शिवाय आणि राउंड सह अशा दोन पद्धतीने दाखवले। सुरुवातीला बघूया, 57 पैकी 57 गुण मिळाले तर 30 पैकी किती होतील, त्यासाठी C5 या सेलची निवड केली, बरोबरचे चिन्ह देऊन त्यानंतर गुणिले 30/80 केले असता एंटर दाबले तर उत्तर 21.38 असे आले। तेच उत्तर पुन्हा इतर दोन विद्यार्थ्यांना कॉपी पेस्ट केले आणि राव शिवाय आलेलं उत्तर आपण बघितले, हे पूर्णांकात उत्तर नाही। आता आपण यानंतर राउंड या फंक्शनचा उपयोग करूया। सुरुवातीला बरोबरचं चिन्ह, त्यानंतर राउंड शब्द असा टाईप करूया, राउंड फंक्शन तिथे 1 हे सिलेक्ट करूया, त्यानंतर 80/57 या सेलला सिलेक्ट केलं आहे, त्यानंतर गुणिले 30/80, त्यानंतर स्वल्पविराम, आपल्याला फक्त पूर्णांक संख्या पाहिजे म्हणून 0 आणि कंस पूर्ण, एंटर बटन दाबूया। इथे आपल्याला पूर्णांक संख्या मिळाली, 0.38 असल्यामुळे 21 उत्तर आले। पुढे तेच उत्तर कॉपी पेस्ट केले असता आपल्याला 14/23 असे उत्तर मिळाले। इथे 88 पॉईंटमुळे पुढची संख्या आली हे आपल्या लक्षात आले असेल। अशा पद्धतीने राउंड फंक्शनचा उपयोग करता येतो।